बारामतीतल्या सभेत गावकऱ्यांना मतदानासाठी धमकावला जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केलाय. गड्याला मतदान दिलं नाही तर विकास कामं होणार नाहीत असा दम दिला जात असल्याचं पवार जाहीर सभेतच म्हणतायत. शरद पवारांच्या या आरोपांनी बारामतीची निवडणूक वेगळ्या वळणावर चालल्याचं अधोरेखित झालंय. बारामतीत दडपशाहीचा शरद पवारांचा आरोप. मत दिली नाही तर पाणी न दिल्याची धमकी. गावकऱ्यांना सत्ताधारी धमकावत असल्याचा पवारांचा दावा. बारामतीतली निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. बारामतीत नेते गावकऱ्यांना मत नाही तर पाणी नाही असं धमकावत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. पवारांनी पुरंदर तालुक्यातल्या एका जाहीर सभेत हा आरोप केलाय. घड्याळाला मत देण्यासाठी गावकऱ्यांवर दबाव असून त्यांना घड्याळाला मत दिलं नाही तर विकास कामही होणार नाहीत असं धमकावल्याचा आरोप शरद पवारांनी केला. ते घड्याळाला मत द्या नाही तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस पाहिजे असेल द्यायचं असेल तर तुम्ही मताचा निकाल घ्या. गावाची विकास कामं बंद होती असा दबाव आमच्या येतो. दबावाला गावाचा नाही. रोहित पवारांनी देखील बारामती मतदारसंघात गावागावात धमक्या दिल्या जात असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. कितीही दडपशाही केली तरी सुप्रिया सुळे या 3 लाख मतांनी निवडून येतील असा दावा देखील रोहित पवारांनी केला आहे. विरोधकांना फार वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू आहे. धमक्या देणं, भीती दाखवणं, काही पगारी लोकांना कार्यकर्ता म्हणून तिथं आणणं. तर सुप्रियाताई निवडून येणार आहेत, 3 लाखांनी निवडून येणार आहेत. लोकात जाऊन तिथं लोकांची चर्चा केल्यानंतर, कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर हे आम्हाला जाणवतं. पण मग आज अशी कशी भाषा आहे की लोकसभेनंतर बघतो. बारामती लोकसभा मतदारसंघ सधन वाटत असला तरी या मतदारसंघातील एक भाग दुष्काळी आहे, जिथं पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे. बारामतीत धमकी सत्र सुरू असल्याचा आरोप थेट शरद पवार करत असतील तर प्रकरण खूपच गंभीर म्हणावं लागेल. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.